यांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे शिवाजीनगर तसेच शिवाजीनगरंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत चंदूर तालुका हातकलंगले येथील आभार फाटा परिसर अवैध धंद्याचा अड्डाच बनला असून रात्रीच्या वेळी महिलांना फिरणे देखील अवघड झाले आहे रुई रुईहादीत सहारा नगर परिसरात तर गावटी दारू ते अगदी इंग्लिश सुद्धा राजरोस विकली जाते मात्र नव्याने आलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक रोहन निलाप यांची सिंगम अवतार धारण करत मध्यरात्री चंदूर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला त्यामुळे स्थानिक पोलिसांचे पितळ तर उघडे पडलेच पण अवैध व्यावसायिकांचे धाबेही दनानले आहेत हातकलंगले हद्दीतील रुई मधील सहारा नगर भागात सहा सात बेकायदेशीर दारू अड्डे आहेत जिल्ह्यातील सर्वात चपळ एल सी ची टीम असताना गल्ली मटक्याची खोकी बेकायदेशीर दारू विक्री गुटखा विक्री सुरूच आहे मात्र आता डीवाय पी एस चैतन्य यांच्यासारखा सिंगम अधिकारी सहाय्यक अधिक्षक डॉक्टर रोहन वस्त्रनगरीला मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे कार्यतत्पर अधिकारी पिंगळे यांनीच आता अशा कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या पाठीशी उभं या प्रश्नी जातीनं लक्ष घालून कारवाई करावी आणि रुई अवैध धंद्यांचा बिमोड करावा अशी अपेक्षा जनतेतून आहे मात्र सध्या काही झालं तरी सिंगम अधिकारी सहाय्यक अधीक्षक निलाब रोहन यांची चर्चा सर्वत्र असून अवैध धंदेवाल्यांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे महान कार्य न्यूज साठी कबनूरहून कॅमेरामॅन टिपू संदी सा अजित लटके